लग्न सोहळा म्हटलं की मोठा तामझाम, बक्कळ खर्च आणि मग काय वेळप्रसंगी कर्ज काढायचं, असंच काहीच चित्र सगळीकडे पाहायला मिळतं. पण परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसाठी ही लग्न आवाक्याबाहेर होत आहेत. अशाच एका शेतकऱ्याला मदतीचा हात देत त्याच्या कन्येचा विवाह थेट भागवत कथेतील रुक्मिणी स्वयंवरात करण्यात आलाय. नमस्कार, द व्हॉइस मध्ये मी रश्मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. पाहुयात वर्ध्यातला हा अनोखा लग्न सोहळा. वर्ध्याच्या धोत्रा इथल्या सद्गुरु परमहंस कृष्णगिरी महाराज विश्वशांती धाम इथे हा विवाह सोहळा पार पडला. कृष्णगिरी महाराज पुण्यतिथी महोत्सव स्वर्गीय विमल गुळहाने यांच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी 21 जानेवारी पासून भागवत सप्ताह आयोजित आहे. या भागवत कथेत शेतकरी कुटुंबातील मुला मुलीचं लग्न मोठ्या धडाक्यात लावण्यात आलं. धोत्रा इथल्या संतोष राऊत यांच्या मुलीचा विवाह अमरावतीच्या एकलासपूर इथल्या विनायक भोयर यांचा मुलगा रवी भोयर यांच्यासोबत झाला. त्यांना आम्ही मग सगळ्यांनी कृष्णगिरी परिवार अध्यक्ष साहेबांनी सगळ्यांनी मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही एक काम करा की तुम्ही मुलगा आणि मुलगी फक्त एवढं घेऊन या, बाकी सगळी व्यवस्था आम्ही करू. तुमच्या पाहुण्यांचं जेवण, तुमच्या पाहुण्याचा मानदान, सगळ्या गोष्टी रीतिरिवाजाप्रमाणे इथे पार पाडल्या जाईल. आणि त्याचप्रमाणे यावर्षी तुम्ही सगळेजण बघत आहे की कृष्णगिरी महाराजांच्या कृपेने व माझ्या आदरणीय माता विमल शंकरराव गुल्हाने यांच्या आशीर्वादाने हा पार सगळा सोहळा पार पडत आहे. आणि मला खूप खुशी होत आहे की या सोहळ्यामध्ये एक गरीब आणि गरीब व्यक्तीचं लग्न इथे सगळ्याच्या आशीर्वादाने लागलेलं आहे, महाराजांच्या आशीर्वादाने लागले आहे, माझ्या आईच्या आशीर्वादाने लागलं आहे. तर ही मागील काही वर्षात सतत दुष्काळ पडतोय. आधीचीच कर्ज फेडत असताना अडचणी होत आहे, दुष्काळानं अवघी वाट लावलीय. नापिकीमुळे आर्थिक चणचण आणि बिकट परिस्थिती असल्यानं धोत्रा येथील संतोष राऊत यांना मुलीचा लग्न सोहळा करण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. कृष्णगिरी परिवारानं ही गोष्ट ऐकून मदतीचा निर्णय घेतला आणि भागवत कथेदरम्यान शेतकरी कुटुंबातील दाम्पत्याचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात लावून दिलं. शेती का नाही पिकली, शेती नाही पिकली तर योग येऊन गेला, योग येऊन गेला तर मग तो हे कृष्णगिरीच्या इथं आलो. मग पाहत नव्हते आमची लग्न करायची, इथं कृष्णगिरीच्या इथं आलो तर मग इथं भेट झाली आमची, इथं मीटिंग घेतली. मीटिंग घेतल्यावर मग असं असं करू बा आपण मदत म्हणून मग इथं आलो. आणि शेती का 2 वर्ष पिकली नाही होती मग इतकं आहे आपलं बोलणं. शेतकरी सध्या अडचणीतून जात आहे, ही अडचण पुढे वाढू शकते, त्यामुळे अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी असा मानस असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन समितीच्या सदस्यांनी केलं आहे. हे मी वार्षिक उत्सव समितीचा एक सदस्य आहे. 7 वर्ष अगोदर आम्ही जेव्हा हे वार्षिक उत्सव समिती बनवली होती तेव्हा आमची हे कल्पना होती की या भागाचे जितके शेतकरी वर्ग आहे, या मंदिराच्या भोवताल जितके गाव आहे त्या तिथले जितकेही शेतकरी वर्ग आहे त्यांच्या इथली कोणतीही समस्या, म्हणजे लग्न सर्वात मोठी समस्या असते कोणत्याही घरात, त्या लग्नाचा एक मोठा प्रश्न या माध्यमातून आम्ही त्याला सॉल्व करू शकतो. त्याच्यासाठी आम्ही हे उपक्रम केला आहे आणि आमची एक इच्छा आहे की दरवर्षी जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहकार्य घेऊन जास्तीत जास्त जोडे आणून इथं लग्न करून द्यायचं आणि त्याचा सर्व खर्च हा संस्थान करेल. या उपक्रमामुळे शेतकरी कुटुंबाला अडचणीच्या वेळेस खरी मदत मिळाली आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अशाच बातम्या आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा फक्त द व्हॉइस. बातमी थेट, अचूक आणि बिनधास्त. नमस्कार.